सर्व भक्तांचं स्वागत आहे शिवाय नमः नागेश्वर झुंगा या चॅनलवरती. कीर्तनाचे, भजनाचे आणि धार्मिक कार्यक्रमाचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तुम्हाला व्हिडिओ जर करायचा असेल तर संपर्क करा नागेश्वर झुंगा यांना 94 20 47 61 36. Thank you.
गुरुची सेवा करण्यामध्ये त्यांचं सामर्थ्य आले. काय म्हणलेले गौरी, आता झालो मी निर्भर.
आपली शरण जाऊन कायावाच्या त्या देवाला अर्पण करा म्हणून सांगितलं आहे. म्हणून त्या पायाला शरण नाव म्हणून सांगितलं आहे. हे संसारच म्हणून जर आपण महादेवाला गेलो, मनमंगळीला गेलो, गुरुच्या मठात गेलो, तर दोन्ही हात जोडून शरणात केलेलं त्या देवाला पावन आहे. म्हणून संत श्री लक्ष्मण महाराज काय केले, धन्य धन्य गुरु माय. ज्यावेळेस ते निराकारामध्ये आकारले लागे आणि त्याला मनुष्य म्हणून
आणि
व्हायचा. पण हे औषधामध्ये एक तत्व आहे की हे औषध 6 महिन्याचं आहे आणि ते 6 महिने कसे द्यायचे आई लक्ष ठेवून आई आणि एवढं गेले तर 6 महिन्यात मरते आणि एवढं जर करणार गेलेस तर आणि तिने 6 वर्ष जगते. आता तर काय करावं म्हणजे काहीच करणं म्हणजे पहाटे उठून सडा घाल, पहाटे उठून देव उठून, पहाटे उठून आणून स्नान कर, स्नान झाल्यानंतर चहा कर आणि सासूबाईला सासूबाईला गरम गरम चहा दे, त्याच्यानंतर गरम गरम भात कर, पाया म्हणजे
ज्यावेळेस खरंच आज भाग्य उदयाला आले,
संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की।